साठी आतमध्ये नेले. हां, मी संतोष गणपत आत्राम गिरी स्टेशनवरून. आम्ही सकाळला PSCला दाखवलं आहे गिरी स्टेशन. तिथून आम्हाला मग राजुरा रेफर केलं आहे. राजुऱ्यावरून मग चंद्रपूरला रेफर दिले. मग त्याच्यानंतर रिपोर्ट वगैरे ते दिलं होतं. दिल्यानंतर ते बाळ पहिले सुरुवातीला आम्ही पाहिलं होतो. ते सुरुवातीला पाहिल्यानंतर तो बाळ म्हणजे व्यवस्थित होता, चांगला हातपाय वगैरे चांगले होते. बाळाची म्हणजे आई पण पाहिली आणि सासू पण होती सोबत, तेही पाहिले आणि मी पाहिलो आणि चांगलाच होता. मग नंतर लगेच 2-3 तासानंतर ते बाळ काही पुन्हा अलाउन्स केले नव्हते काय नाही. मी मग यांना विचारलो, मग परत खाली आलो. खाली आल्यानंतर बाळाला नंतर पाहत होतो हे दोन्ही पाय. मग डॉक्टरांनी सांगितले नाही का अपंग आहे ना, असा आहे तसा आहे, म्हणून त्याला काही लेबल वगैरे काही लावून नव्हतं काय नाही. यापूर्वी मी सोनोग्राफी सर्व ट्रीटमेंट इथं चंद्रपूरला दोन्ही सोनोग्राफी केली. दोन्ही सोनोग्राफी इथंच केली. मग त्या सोनोग्राफीमध्ये डॉक्टरांनी पहिले काही सांगितलं नव्हतं का बाळ अपंग आहे वगैरे असं? नाही नाही, सोनोग्राफी नॉर्मलचीच केली, काही सांगितले नाही. सर्व ठीक आहे म्हटले. आता आमची परिस्थिती पाहिल्यानंतर आता ते साहेब यांच्याकडे काही नसेल म्हणून मी ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती केली. मग तुम्ही ह्या सर्व गोष्टी इथल्या डॉक्टरांशी बोलले का? ह्या सर्व गोष्टी डॉक्टरांशी बोललं तर डॉक्टर म्हणाले का हा बाळ तुमचाच आहे. माय आई एक्सेप्ट नाही करत आहे आणि आम्ही पाहिलो होतो सुरुवातीला बाळ हो नाही हा बदलवला गेला असं माझं म्हणणं. मग तुमची मागणी काय राहणार? आमची मागणी आम्हाला फक्त न्याय मिळावं, मग आम्ही समोरचं प्रोसिजर पाहू रिपोर्ट वगैरे घेऊन. तुमचं नाव? संतोष गणपत आत्रा.